विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज आपण फिजिक्स मधला ऑसिलेशन या चॅप्टरचा एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे सिंपल पेंडुलम. तर मित्रो, लक्षात ठेवा, हा जो सिंपल पेंडुलम आहे तर याच्यातला पहिले जी डेफिनेशन आहे त्याचं नाव आहे आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. पा, फार सिंपल आणि सोपा आहे. बढिया सांगतो, तुमचं व्यवस्थित तुम्हाला समजेल, तुमच्या डोक्यात बसून देण्याची गॅरंटी घेतो. तर बा, माझं म्हणणं आहे बघा, हा एक रिजिड सपोर्ट आहे, हे झाली एक दोरा स्ट्रिंग म्हणतात, आणि ह्या झाला तुमचा एक पार्टिकल. लक्षात ठेवा, याला पार्टिकल म्हणत आपण पाहणार आयडियल सिंपल पेंडुलम. काय केलं बा आपण, तुम्हाला लक्षात ठेवा, एक हेवी पार्टिकल घेतला की जो आपण लक्षात ठेवायचो, समज एका स्ट्रिंगला बांधला, या बांधण्याला शब्द आहे सस्पेंडेड. ठीक आहे, मात्र लक्षात ठेवा, हा जो स्ट्रिंग आहे तो कसा पाहिजे, मासलेस पाहिजे. दुसरा, इनएक्सटेन्सिबल म्हणजे न ताणणारा. तिसरी गोष्ट, फ्लेक्झिबल पाहिजे. लक्षात ठेवायचं बस तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, का मासलेस, दुसरा आहे इनएक्सटेन्सिबल, आणि तिसरा शब्द आहे फ्लेक्झिबल. तर बा, याले इंग्रजीत म्हणायचं असं तर बा लहान पोरालाही बोलता येते. का बा, सिंपल आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल, नॉट बॉब पार्टिकलच म्हणावं लागेल, हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. बोल, आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय ए मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. मग आता हे आयडियल सिंपल पेंडुलम आढळत नाही, वाय? तर मग प्रॅक्टिकली आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल बिकॉज हेवी पार्टिकल. पार्टिकल म्हटलं तर तो सूक्ष्म राहील, सूक्ष्म राहिलं तर तो हेवी राहणार नाही, आणि म्हणून म्हटल्या गेलं का हेवी पार्टिकल इज नॉट ऑब्टेन. प्रॅक्टिकली आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल बिकॉज हेवी पार्टिकल मास इज नॉट ऑब्टेन. दुसरी महत्वाची गोष्ट, का बा हे जे स्ट्रिंग आहे त्यानं म्हटलं बा मासलेस म्हणजे वेट त्याला चालणार नाही, वेटलेस पाहिजे. तर जगात अशी कोणती वस्तू नाही का ज्याला काही ना काही वेट तर राहीलच, बिना वेटची वस्तू नाही. इनएक्सटेन्सिबल, तर इथं जेव्हा बांधल्या जाईल तर काही ना काही हात ताणल्याच जाईल, म्हणजे इनएक्सटेन्सिबल पण जगात शक्य नाही, वेटलेस पण तार शक्य नाही. आणि म्हणून दुसरा पॉइंट तयार होतो, वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग डज नॉट एक्झिस्ट प्रॅक्टिकली. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे, असे जगात नाही, आणि म्हणून आयडियल सिंपल पेंडुलम हे शक्य नाही. मग लक्षात ठेवा, आता मी भरभर सांगतो का बा डिफाइन आयडियल सिंपल पेंडुलम. अँड आयडियल सिंपल पेंडुलम इज हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. प्रॅक्टिकली आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल बिकॉज हेवी पार्टिकल मास इज नॉट ऑब्टेन, वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग डज नॉट एक्झिस्ट प्रॅक्टिकली. पहिला मुद्दा झाला. याच्यावर प्रश्न कसा विचारतात, डिफाइन प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम सो दॅट द मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय म्हटलं, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमची व्याख्या सांगा
आणि ह्या जो सिंपल पेंडुलम आहे याचं मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे हे सिद्ध करा. याही पलीकडे चार मार्कासाठी आला तर प्रश्न येतो हेन्स ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर इट्स स्प्रेड. याचा स्प्रेड लक्षात घ्या, याचं एक्सप्रेशन सांगा आणि स्टेट द फॅक्टर ऑन विच इट्स स्प्रेड डिपेंड्स. असे कोणते फॅक्टर आहेत की याच्यावर या सिंपल पेंडुलमचा स्प्रेड अवलंबून आहे. तेव्हा प्रश्न पूर्ण सांगतो का, डिफाइन प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, शो दॅट द मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, हेन्स ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर इट्स स्प्रेड, ऑन विच फॅक्टर इट्स स्प्रेड डिपेंड्स. आता तुमच्या मनात येऊ द्या, तबा लक्षात ठेवा, हे तुमचं रिजिड सपोर्ट आम्ही थोडीशी आकृती मोठी काढतो. हे झालं तुमचं रिजिड सपोर्ट असं दाखवायचं. हे आहे रिजिड सपोर्ट, हे झाली तुमची पेंडुलम. आता आपण काय घेणार आहोत, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आहे ना. हेवी पार्टिकल तर जगात उपलब्ध नाही, म्हणजे गोळा घ्या लागल ज्याला आपण बॉब म्हणू, ठीक आहे. हा घेतला मी गोळा, ठीक आहे बाबा, हा गोळा घेतला, व्यवस्थित समजून घ्या. हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटला पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणतात. का म्हणतात बा, तर या पूर्ण गोळ्याचं वजन मॅक्झिमम या ठिकाणी नाही आणि म्हणून याला पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणतात. या गोळ्याला असं धरातून सोडलं तर असा असा तो असुलेट होईल, म्हणजे जाणं येणं करेल, बोल बा. म्हणजे जेव्हा याला असं केलं तेव्हा हा गोळा इथं येईल, ठीक आहे. इथून तो सुटल तर असा येईल, म्हणजे बा हे असा येईल आणि इकडून सुटला इथं थांबणार नाही, तो असा जाईल म्हणजे इथं येईल, म्हणजे बा हे झालं तुमचं सिंपल पेंडुलम, ठीक आहे. आता तुमच्या मनात कसं आलं पाहिजे, आम्ही एक आयडिया क्लिअर करतो. हे आहे ना असा स्थिर राहिला तर याला याची मीन पोझिशन म्हणतात का, ते मी इथं येणं दाखवतो. इथून असा धरला इथं आला, म्हणजे बा इथं जो दाखवल्या जाईल तो झाली हे जे पोझिशन आहे याला डिस्प्लेस पोझिशन म्हणतात आणि मी बीन दाखवतो. इथून असा धरून इथून रिलीज केला तर तो इथं थांबणार नाही, इकडे येईल, म्हणजे ही त्याची झाली तिसरी डिस्प्लेस पोझिशन. की जे मी काय न दाखवतो बा, तर सी न दाखवतो, बोला. आता असा गोळा जर लटकून आहे तर या गोळ्याचं वजन खाली पडल, म्हणजे बा लक्षात ठेवा, ठीक आहे. ते आता पुढं सांगू. तर बा आपल्याला पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. तर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कशाला म्हणतात, तर हेवी पार्टिकल मिळत नाही तर याच्याऐवजी भरीव म्हणजे डेन्स हेवी स्पियर घ्यायचा, की ज्याला आपण बॉब म्हणतो, बॉब म्हणजे गोळा, की जो आपण कशानं बांधला तर या स्ट्रिंगनं बांधला, की जे स्ट्रिंगला काही ना काही वजन आहे, म्हणजे कमी वजनाचं लाईट वेट स्ट्रिंग घ्यायचं, ठीक आहे, आणि इनएक्सटेन्सिबल असणारं घ्यायचं आणि या रिजिड सपोर्टला बांधायचं. तर बा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम लक्षात ठेवा, इज ए स्मॉल हेवी डेन्स स्पियर कॉल्ड एज बॉब विच इज सस्पेंडेड बाय लाइट वेट एंड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. सिंपल साधा है, प्रैक्टिकल सिंपल पेंडुलम इज दी स्मॉल हेवी डेन्स स्पियर कॉल्ड एज बॉब विच इज सस्पेंडेड बाय लाइट वेट inextensible string from the rigid support. बस आता काय झालं बा, का बा या गोळ्याचं मास मी म्हणतो का यम आहे, तर इथं याचं लेग MBD काय आहे बा, तर मास ऑफ द बॉब, मास ऑफ द बॉब म्हणणार नाही का, बढिया सांग. यल काय आहे बा, यल
तर मला लक्षात घ्या, एल म्हणजे कार्यपात लेंथ, हे इथून ते इथपर्यंत. तर मला लक्षात ठेवायचो, एल म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, इथून इथपर्यंतले सिंपल पेंडुलम म्हणतात. तर हे झालं लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम पाणी जास्त पसारा करत नाही, सिंपल पेंडुलम. मात्र लक्षात ठेवा, ही जी लेंथ आहे ती कशी मोजल्या जाते, तर हा जो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे याच्या पासून, तर याची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे या बॉबची, तिथपर्यंतची लांबीला लेंथ म्हणतात. तर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलमचा अर्थ झाला का डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ऑफ सस्पेन्शन टू ए सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब. मी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलाय, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मला लक्षात ठेवायचो, व्हॉट इज लेंथ? लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ सस्पेन्शन फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. बोला, हा जो ए घेतला तर ए काय आहे बा? ए इज द मीन पोझिशन ऑफ सिंपल पेंडुलम. तर मी शॉर्ट मध्ये मांडतो, तेवढं लिहायला परवडत नाही. मीन पोझिशन ऑफ सिंपल पेंडुलम. बोला, मग आता एवढं जर झालं असल तर मग आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे? ठीक आहे, हा इथं स्थिर राहील म्हणजे याचा अर्थ या झाला का पेंडुलम रिमेन्स इन द इक्विलिब्रियम पोझिशन, असा स्थिर आहे. याचा अर्थ पेंडुलम, सिंपल पेंडुलम रिमेन्स इन द इक्विलिब्रियम पोझिशन, दॅट इज मीन पोझिशन ए. हा इथं मी ओ दाखवतो, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. म्हणजे ओ ए ही काय आहे बा? तर ही आहे त्याची इक्विलिब्रियम पोझिशन या बॉक्सची, या बॉक्सची मीन. OA is the, लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, ज्यावेळेस या पेंडुलमला असं डिस्प्लेस केलं तर इथं अँगल तयार होतो. या असा गेला तर ही दोरी पण इथपर्यंत जाईल, हे तार स्ट्रिंग पण इथपर्यंत जाईल, आणि असा इथं अँगल तयार झाला. या अँगलला अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणतात, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण म्हटल्या जाऊ शकते. ठीक आहे, पण आपलं पुस्तक अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणतात. तर पहा मग मी काय सांगत आहो, है ना, इफ द बॉब इज डिस्प्लेस थ्रू अ स्मॉल अँगल थीटा, if the bob is displaced through a small angle theta, this angle is called an angular amplitude to the position b. ya bob le asso dharlo ye ithan mhanje displace zala and release ani itun tale sollo काय होईल? इट बिगिन्स टू असुले तो असा असा जाईल. मग मी बोललो, इफ द बॉब इज डिस्प्लेस थ्रू अ स्मॉल अँगल थीटा कॉल्ड ऍज अँग्युलर अँप्लिट्यूड अँड रिलीज फ्रॉम द डिस्प्लेस पोझिशन बी, इट बिगिन्स टू असुले. कसा होतो? ऑन द आयदर साइड ऑफ द मीन पोझिशन ए, याच्या अवती भोवती असा असा असुले. बोला, मग मी कुठं घेतलं बा? तर या बी पोझिशन वर घेतलं, असा धरला आणि इथं आणला. लेट द बॉब इज डिस्प्लेस टू द पोझिशन बी. बोला, फ्रॉम इट्स मीन पोझिशन, या मीन पोझिशन वरून मी असा धरून इथं घेतला. लेट द बॉब इज डिस्प्लेस टू द पोझिशन बी फ्रॉम द मीन पोझिशन ए through a small distance x, yevda gela through a small distance x, that is, samajhte ka, that is ab is equal to x. bola, that is ab is equal to x. tumhi itha lihun rahilo, theek aahe, ab is equal to x.
बोल बा काय होते इन द डिस्प्लेस पोजिशन बी टू टाइप्स ऑफ फोर्सेस आर एक्टिंग ऑन द बॉब माहित असाल पहिल्या चॅप्टर पासून सांगत आहोत ह्या बॉबला काहीतरी वजन आहे है ना हा या बॉबला काहीतरी वजन आहे तो इथं आहे म्हणजे त्याचं वजन असं खाली पडलं तर बा लक्षात ठेवा तो वजन मी आता याने मिटवून टाकतो मास ऑफ द बॉब एवढं क्लियर माहित आहे तर बा एम काय आहे बा तर मास कोणाचं त्या बॉबचं तर ह्या झाला तुमचा वेट म्हणताय तर ह्या झाला वेट एम ची असा At the displaced position B, लक्षात ठेवा two forces are acting on the bob. पहिला आहे the way mg is acting vertically downward direction and tension T along the string towards the point of suspension O. काय बोललो तर हा जो आहे स्ट्रिंग जेव्हा असा जाईल तर या स्ट्रिंग मध्ये ताण तयार होईल टेन्शन तयार होईल आणि तो टेन्शन असा बॉब करून कुठं वळतो तर या पॉइंट ऑफ सस्पेन्शन दोन प्रकारचे फोर्स तयार होते समजते का ऍट द डिस्प्लेस्ड पोझिशन बी टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द बॉब वेट ऑफ द बॉब एम जी विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन अँड टेन्शन टी इन द स्ट्रिंग अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ बोल बा मग आता एवढं जर झालं असल तर तुम्हाला माहित आहे का कोणती वस्तू फिरत असल आणि त्याच्यावर जर फोर्स लागला तर त्या फोर्सचे दोन तुकडे पडतात त्या दोन्ही तुकड्याला कॉम्पोनंट म्हणतात दी वेट एम जी इज रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट कॉम्पोनंट शब्द आला तर एकाले लागते दो ज्याचे तुकडे पडले एकाला लागते कॉस तर दुसऱ्याने लागते काय रे बात साईन पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं दी वेट एम जी कॅन बी रिझॉल्व इन टू कॉम्पोनंट एम जी कॉस थीटा अँड एम जी साईन थीटा तर एम जी कॉस थीटा इज ऍक्टिंग अलॉन्ग दिस स्ट्रिंग काय बोललो का बा हा जो आहे लक्षात ठेवा हे जे स्ट्रिंग आहे ह्या सरळ असा कोन लागतो रे बा एम जी कॉस थीटा एम जी कॉस थीटा असं ठीक आहे बोला अँड एम जी साईन थीटा लक्षात ठेवायचं ठीक आहे हा काय झाला बा एम जी कॉस थीटा असा लागला अलॉन्ग दी स्ट्रिंग लागला ठीक आहे मात्र या एम जी कॉस थीटाला बॅलेन्स करणारा कोण आहे इकडं आहे टेन्शन तर इकडं कोण आहे बा तर एम जी कॉस थीटा अर्थ झालं का बा दी कॉम्पोनंट एम जी कॉस थीटा इज बॅलेन्स बाय दी टेन्शन टी बोला याला कोण बॅलेन्स करून टाकलं तर या टेन्शन आणि एम जी साईन थीटा हा जो आहे हा कसा ऍक्ट होतो अँड एम जी साईन थीटा इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू दी स्ट्रिंग विच ऍक्ट ऍज ए रिस्टोरिंग फोर्स बस एवढं लक्षात ठेवा तर ह्या झाला तुमचा लक्षात ठेवा आहे ना ह्या वाला असं या झाला तुमचा एम जी साईन थीटा बोल बा आता एवढं जर झालं असं तर इथं हे मिटवास लागल त्याच्याशिवाय जमणारच नाही तर बा याले दाखवताना कसं दाखवायचं आहे तर बा ह्या झाला तुमचा लक्षात ठेवा एम जी आकृती व्यवस्थित आली पाहिजे आणि ह्या झाला तुमचा एम जी साईन थीटा की जो स्वतः रिस्टोरिंग फोर्स आहे आणि या स्ट्रिंगला परपेंडिक्युलर आहे तर मग असं दाखवायचं असं बरोबर आला पाहिजे तर तुमची आकृती बरोबर आहे तर ह्या झाला तुमचा एम जी कॉस थीटा
हे असं दाखवण्याचा अर्थ का याचे दोन तुकडे पडले, हा एक कंपोनंट आणि ह्या एक कंपोनंट. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, म्या म्हटलं का एम जी साईन थीटा आहे ना एक्स एजी रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स इज डिनोटेड बाय एफ. बोला ठीक आहे. याचं काम काय बा, विच टेंड्स टू ब्रिंग दी बॉल टू इट्स मीन पोजिशन ओरिजिनल पोजिशन. हा जो आहे बा इथं बॉब आहे, हा रिस्टोरिंग फोर्स कार्य करत आहे, म्हणजे या बॉबला तू ओळख कुठं आणलं बा तर मेन पोझिशन. मात्र स्पीड जास्त असल्यामुळं इथं थांबणार नाही, तो इथं जाईल, पुन्हा इथून इकडे येईल आणि काही वेळेनंतर हळूहळू या ठिकाणी येऊन स्थिर होईल. म्हणजे या एम जी साईन थीटा काय करत आहे, रिस्टोरिंग फोर्सचं कार्य करत आहे आणि त्या बॉबला हळूहळू कुठं आणण्याचा प्रयत्न करतो तर या मेन पोझिशनवर. आणि म्हणून म्या म्हटलं का बा एम जी साईन थीटा इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू दी स्ट्रिंग विच ऍक्ट्स ऍज ए रिस्टोरिंग फोर्स अँड विच टेंड्स टू ब्रिंग दी बॉब टू दी मेन पोझिशन. Therefore, restoring force is equal to minus mg sin theta. Awesome. मनात आलं पाहिजे का सर हे मायनस आलं कुठून, तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का बा याचं डिस्प्लेसमेंट इकडं झालं तर मी आहे ना तर रिस्टोरिंग फोर्स असा एक्स होताय. म्हणजे निगेटिव्ह साईन इकडं डिस्प्लेसमेंट झालं तर एवढ्या अँगलनं डिस्प्लेसमेंट झालं. निगेटिव्ह साईन शोज दॅट दी फोर्स अँड अँग्युलर अँप्लिट्यूड आर अपोजिटली डायरेक्टेड. हा वाला फोर्स रिस्टोरिंग फोर्स असा होत आहे तर ह्या वाला डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं होत. याची डायरेक्शन रिस्टोरिंग फोर्सची अशी तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अशी, म्हणजे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे. आणि म्हणून म्हटल्या गेलं का निगेटिव्ह साईन शोज दॅट लक्षात ठेवा रिस्टोरिंग फोर्स अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अँग्युलर अँप्लिट्यूड आर अपोजिटली डायरेक्टेड. बोल बा आता मनात आणा का बा हा जो थीटा आहे अतिशय लहान आहे. एज थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, एज थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, इज व्हेरी व्हेरी स्मॉल, दॅट इज थीटा लेस दॅन 10 degree. एवढा लहान होत जाते हळूहळू हळूहळू असा होत असुलेट होता होता एक क्षण असा होतो का जेव्हा स्थिर होईल तेव्हा तो 0 होईल. हा अँगल राहणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा जसा तो लहान होत जाईल त्यावेळेस काय होते बा का हा जेव्हा 0 होईल हा राहणार नाही म्हणजे हा स्थिर होईल तेव्हा थीटाची व्हॅल्यू काय होईल बा तर 0. आणि तुम्ही लक्षात ठेवा का बा या थीटाच्या ऐवजी इथं 0 भरला तर बा साईन 0 म्हणजे काय होते बा तर 0 म्हणजे उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. तर बा साईन 0 इज इक्वल टू काय आला बा तर थीटा. आणि 0 म्हणजे कोण आहे बा तर थीटाच आहे. तर इथं लिहायचं थीटा म्हणजे साईन थीटा बरोबर कोण आलं थीटा. मात्र एवढं दाखवायचं काम नाही आहे परीक्षेत, मात्र हे समजलं पाहिजे असं काहून होते तर सरळ लिहायचं ॲज थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. सरळ काय लिहायचं तर साईन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. आणि म्हणून एफ इज इक्वल टू मायनस एम जी साईन थीटाच्या ऐवजी फक्त लिहायचं आहे थीटा. आता तुम्हाला आहे ना पहिला चॅप्टर शिकले तुम्ही का बा हा जो अँगल आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्याख्या तर हे झालं आर्क एबी आणि ही झाली त्याची रेडियस. जेव्हा तो असा पूर्ण होईल तेव्हा ही त्याची रेडियस होईल. बोल बा म्हणजे हे झाली त्याची लांबी, लांबी म्हणजेच त्याची रेडियस. तर बा तुम्हाला माहीत आहे का बा ह्या जो अँगल आहे ह्या अँगलचं सूत्र आहे आर ए बी
पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो आपण रेडियस। तर मित्र हो, जेव्हा ह्या असा पूर्ण राऊंड मारल तर हेच लांबी म्हणजे त्याची रेडियस होईल, तर अँगल थीटा आहे आणि या आर ए बी ची लांबी आपण धरली यस आणि रेडियस याची होईल एल। बस काहीच नाही करायचं, हा जो फॉर्म्युला आहे देअरफोर एफ इज इक्वल टू मायनस एम जी आणि या थीटाच्या ऐवजी भराचं एक्स अपॉन एल। बोल बा, मग आता एवढं जर झालं असल तर मित्र हो विचार करा का बा एम म्हणजे काय आहे बा, तर त्या गोळ्याचं त्या बॉक्सचं मास। जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी की ज्याची साधारणता व्हॅल्यू असते 9.8 काही तर ग्राम असल ना तो बॉक्स। लेंथ म्हणजे लांबी, लक्षात ठेवा एक मीटर दोन मीटर काही सेंटीमीटर, म्हणजे हे हा पण कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आहे, हा पण कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आहे, हा पण कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आहे। म्हणजे एवढं जर कॉन्स्टंट असलं तर बा लक्षात ठेवा, आठव्या वर्गाचं एक क्लासचं पुस्तक सांगते की एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल सोबत काहीतरी कॉन्स्टंट घेऊन येत असल तर त्या दोघांमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल असते। तर बा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल हा मायनस नाही आणि एक्स। असं मी पहिल्या चॅप्टर मध्ये सांगलं का बा हे चाबी आहे सिंपल हार्मोनिक मोशनची, का बा रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड। बस या चाबीवरून निष्कर्ष काढता आलं का बा या सिंपल पेंडुलमचा मोशन कसा आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, याच्यावरून निष्कर्ष काढता। ही चाबी आहे ऑसिलेशनचा पहिला व्हिडिओ पाहिसान तर मी चाबी शिकवली का निष्कर्ष कसं काढायचं, आणि त्याच्यात म्हटलाय मी का मग हा वाल्या निष्कर्ष शेवटपर्यंत चालल, कारण ऑसिलेशनची ही चाबी आहे। रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, लक्षात घ्या निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्ट। मा याच्या खाली तुम्हाला लिहा लागल का बॉब ऑफ सिंपल पेंडुला परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। बस हाच प्रश्न होता, शो दॅट अँड अ सिंपल पेंडुलम परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। एवढा आपला पहिला पाठ पूर्ण झाला, एक डेफिनेशन झाली प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमची अँड शो दॅट सिंपल आहे ना मोशन, सिंपल पेंडुलम शोज लिनियर सिंपल हार्मोनिक। आता तुम्ही शिकले बा प्रेडचं फॉर्म्युला, प्रेड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन कशाचाही प्रेड असो तर बा वी नो दॅट प्रेड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज पी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा। याची पण मी व्याख्या क्लिअर केली आहे, ओमेगाचा अर्थ काय होतो, ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट। माहीत आहे नसल माहीत तर लई फजिती पूर्ण व्हिडिओ ऐका माझी, तर बा टी इज इक्वल टू पहिल्या चॅप्टर मध्ये घेतला आहे, ट्वाइस पाय तुमच्या माहितीसाठी खास करून लिहून राहिलो का बा हा कसा आलता मी त्या पहिल्या चॅप्टर मध्ये सिद्ध केला आहे, का बा ओमेगा इज इक्वल टू ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट। तर या ओमेगा अंडर रूट मध्ये स्क्वेअर रूट ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट नसन समजत तरी तर लिहून राहिलो ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट। बस एवढं लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट मध्ये ओमेगाची व्याख्या आहे, प्रूफ दिलाय मग आता लक्षात ठेवा। आणि नाइन्थ क्लास मध्ये तुम्ही शिकले का बा न्यूटन्सचा लॉ होता एफ इज इक्वल टू एम ए, ऑल्सो वी नो दॅट। बस एवढंच लिहायचं आहे एफ इज इक्वल टू एम ए, काय गडबड करतो तर या एफच्या ऐवजी एम ए भरतो, एम ए इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल, हा एम न ह्या एम कटला, ठीक आहे।
तो उरलं काय बा, तो उरलं बा लक्षात ठेवा ए इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल। तर मी काहीच नाही करत, ए अपॉन हा एक्स इकडं घेतो आणि इथं मायनस जी अपॉन एल घेतो। याचं मॅग्नेट्यूड घ्याचं, मॅग्नेट्यूड म्हणजे मॉड, निगेटिव्ह असला तर त्याचं पॉझिटिव्ह होतो। इट्स मॅग्नेट्यूड इज ए अपॉन एक्स इज इक्वल टू जी अपॉन एल। बस एवढं लिहायचं आहे। आता पाय, ए म्हणजे ऍक्सलरेशन, ह्या भागाकाराचा साइन म्हणजे पर म्हणतो आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, याची व्हॅल्यू आली जी अपॉन एल। तर याच्यात भराचं टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अंडर रूट ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आली जी अपॉन एल। बोल बा, ठीक आहे, हा भागीला उलट काय होईल बा, तो भागीला उलट गुणीला, तर बा टी इज इक्वल टू ट्वाईस पाय हा वर जाईल अंडर रूट एल अपॉन जी। बोल बा, हा जो एक्सप्रेशन आहे याच एक्सप्रेशनला ग्रेड ऑफ सिंपल पेंडुलम म्हणतात। याच्या खाली तुम्हाला लिहावं लागल दिस इज द एक्सप्रेशन फॉर ग्रेड ऑफ सिंपल पेंडुलम। तुम्ही पुन्हा एक गोष्ट शिकले का बा फ्रिक्वेन्सी बद्दल, का फ्रिक्वेन्सी आहे ना हा कसा असतो, तो प्लेटचा रेसिप्रोकल घेतला तर फ्रिक्वेन्सी भेटते, तर एन इज इक्वल टू वन अपॉन टी। तर बा लक्षात ठेवा एन इज इक्वल टू या पूर्णच रेसिप्रोकल म्हणजे वन अपॉन ट्वाईस पाय उलट करायचं। तर बाळ लक्षात ठेवा खालचा वर जाईल वरचा खाली, तर जी अपॉन एल। तर हे झाली या सिंपल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी। प्रेड वरून भेटल एन इज इक्वल टू वन अपॉन ट्वाईस पाय अंडर रूट जी अपॉन एल। बोला, आता तुम्ही या फॉर्म्युल्याकडे जर पाहिसाल तर मी शेवटला प्रश्न सांगला होता, हे तर मी जास्तीच सांगलं, यदा कदाचित विचारलं तर माहीत असलं पाहिजे का प्लेटचा रेसिप्रोकल केला तर फ्रिक्वेन्सी भेटते, म्हणजे खालचा ना उलट करायचं। बस तर मला लक्षात द्या, याच्यात जर तुम्ही पाहिसाल तर ट्वाईस पाय हे तर कॉन्स्टंट आहे, मात्र याच्यामध्ये एल, एल म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम आणि जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे दोनच जण आहे। याचा अर्थ या झाला का बा सिंपल पेंडुलमचा प्रेड कोणावर डिपेंड आहे, तर पेंडुलमच्या लेंथवर आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर। तर एक मार्क साठी प्रश्न आला तो मित्र हो लिया, प्रेड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन है ना लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम एंड एक्सलरेशन ड्यू टू ग्रेविटी। बोलवा, ठीक है, याच्यानंतर लक्षात ठेवा याच एक्सप्रेशन वर है ना तीन अजम्पशन तयार। अजम्पशन म्हणजे निर्वात सत्य, रोज सकाळी सूर्य निघतो म्हणजे निघतो, संध्याकाळी मावळ, पूर्वेकडून निघतो पश्चिमेकडे मावळतो, हे कोणी गेले खोटं ठरवू शकत नाही, विच इज कॉल्ड अजम्पशन। बोला, तर बा याचं पहिलं अजम्पशन आहे का बा इथून असा गेला, हे एवढं मोठं दाखवलं ना हे तुम्हाला समजण्यासाठी, खूप लहान असुलट होतो, फारच कमी येऊसास, तर बा लक्षात ठेवा किती कमी होतो। तर हे जे लांबी आहे लेंथ आहे याच्या 20 पट कमी, द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज व्हेरी स्मॉल, ऍट लीस्ट 20 टाइम्स स्मॉलर दॅन द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम। लक्षात ठेवा, एवढा होतो ही जी लांबी असेल या लांबीच्या कमीत कमी 20 पटीनं कमी, त्याचं काय असतो एम्प्लिट्यूड, amplitude of oscillation is very small, at least 20 times smaller than length of simple pendulum. Bola. Dusri mahatvachi gosht, ya string chi lambi khub mothi ghyavi lagte. Length of string is very large, bhalli mothi ghyavi lagte. Bola, samajhte ka? Ani tisri mahatvachi gosht, ka ba ha jo बॉब आहे
असुलेट जेव्हा होतो तेव्हा सिंगल वर्टिकल प्लेन मध्ये होतो. ड्यूरिंग द असुलेशन द बॉब मूव्स अलॉन्ग ए सिंगल वर्टिकल प्लेन. बस ड्यूरिंग लक्षात घ्या, ड्यूरिंग द असुलेशन ऑफ बॉब, ड्यूरिंग द असुलेशन द बॉब मूव्स अलॉन्ग सिंगल वर्टिकल प्लेन. हा तुमचा तिसरा लॉ, सॉरी तिसरं अझम्पशन. त्यानं जर विचारलं का या प्लेटच्या एक्सप्रेशन वरून कोणते अझम्पशन आहेत, तर मित्र हो तीनच अझम्पशन आहेत. ठीक आहे, या सिंपल पेंडुलमचे लॉज ते तर बाह्यच सोपं आहे, फारच बढिया आहे. पहा मी काय सांगतो आता याने मिटवतो कारण याचं काम झालं आहे. ठीक आहे, पहा मग मी काय सांगतो, ह्या जे लॉज आहे ना याले तोत्या पाठ नका करू. फक्त काय करा माहित आहे, प्लेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, टी इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट एल अपॉन जी. अहो याच्यातच तर तुमचे लॉज लपलेले आहे. हा पहा मी कसं ट्रिकीनं सांगतो. पहा मग मित्रो, दोन मार्कासाठी प्रश्न येतो, स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. तेव्हा काय करायचं बा, तू पहिले लिहा तर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट एल अपॉन जी. याच्यातच तर लॉज लपलेले आहे. माझं कल्पना आहे का, टी इज इक्वल टू ट्वाइस पाय याची फोड करसाल, अंडर रूट जी इथं लिहा तर अंडर रूट एल. एवढा पार्ट जर कॉन्स्टंट धरला तर बा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. झाला बा पहिला लॉ. व्हॉट इज टी? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. बिना पाठ केल्या याच्यावरून सब लॉ बाहेर पडते. आणि कसं लिहायचं, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. झाला. आता तुम्ही कल्पना करा का बा, याले कॉन्स्टंट धरा तर बा टी इज इक्वल टू ट्वाइस बाय फोर करायची अंडर रूट एल, आणि हा वाला वन अपॉन अंडर रूट जी. एवढा जर कॉन्स्टंट असला तर बा टी इज हा वन अपॉन असल्यामुळं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणा. म्हणजे बा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. झालं बा दुसरा लॉ समजत आहे. तिसरा लॉ, याच्यामध्ये मास एम कुठंच नाही. तर सरळ लिहायचं, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन इट्स मास. याच्यामध्ये अँप्लिट्यूड म्हणजे ए नाही आहे या फॉर्म्युल्यात. याचा अर्थ जो नाही आहे त्याच्यावर आहे ना, दुसऱ्याच्या कुणाच्या घरी कोणी मेलं असेल तर त्याचं सुख दुःख आपल्याला कशाने, काहीच नाही. ओळख नाही पाळख नाही तर आपल्याला त्याचं दुःख होणार. आपल्या नात्यात कोणी मेलं तर आपलं दुःख होईल. जेव्हा याच्यामध्ये यम नाहीच आहे तर याच्यावर तो टी कशाला अवलंबून राहणार आहे, कॉमन सेन्स आहे. तर मग पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. याच्यात अँप्लिट्यूड नाही तर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स अँप्लिट्यूड. चार लॉ किती सोपे आहेत. तर मग मित्रो, याच्यात एक अजून फार महत्वाची गोष्ट आहे ना, ती सांगून देतो म्हणजे पूर्ण टॉपिक तुमचा होऊन जातो. या पॉइंटचं नाव आहे सेकंड पेंडुलम. काय रे बा, सेकंड पेंडुलम हा जो प्रेड आहे ना, या प्रेडची व्हॅल्यू तुम्ही 2 सेकंद घ्या. किती घ्यायची? 2 सेकंद. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आहे टीच्या ऐवजी 2 सेकंद. तर बा ट्वाइस पाय अंडर रूट एल अपॉन जी, नंतर आपण विचार करू काय सांगायचं आहे. हा दोन कटला इथं काहीच नाही म्हणजे 1 पाय इंटू अंडर रूट एल अपॉन जी. याच्या खाली लिहायचं स्क्वेअरिंग बोथ साईड. मग स्क्वेअर केला तर 1 चा स्क्वेअर 1 पाय स्क्वेअर, आणि हा स्क्वेअर रूट निघून जाईल एल अपॉन. हा खालचा जी वर जाईल ना, हा वरचा पाय स्क्वेअर खाली येईल, म्हणजे जी अपॉन पाय स्क्वेअर इज इक्वल टू एल, दॅट इज एल इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. बस बाकी मला काही सांगायचं नाही. एका क्षणात समजते का बा, ज्या पेंडुलमचा प्रेड 2 सेकंदाचा असल त्याले सेकंड पेंडुलम म्हणतात. ए सिंपल पेंडुलम हुज प्रेड इज 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड पेंडुलम.
ट्रेड ऑफ सिंपल पेंडुलम इज गिवन बाय टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट एल अपॉन जी, पुट टी इज इक्वल टू 2 सेकंड. हा दोन दोन कटला हे तयार झालं स्क्वेअरिंग बोथ साइड आणि हा फॉर्म्युला तयार झाला. व्हॉट इज एल? एल इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. तुम्हाला लक्षात ठेवा या फॉर्म्युलाचं यूज काय. बाय युजिंग धिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. एल इज इक्वल टू जी अपॉन दोन मार्गासाठी आला. तर ह्या प्रेटचा फॉर्म्युला पाठ असला, ज्या पेंडुलमचा प्रेट 2 सेकंदाचा असतो त्याला सेकंड पेंडुलम म्हणतात आणि त्या सेकंड पेंडुलमची लेंथ काढण्यासाठी वापरण्यात येणारा फॉर्म्युला एल इज इक्वल टू जी अपॉन बायस. बोला मित्र, समजलं का नाही? ठीक आहे, आवडला माझा व्हिडिओ? आवडला तर लाईक करता, एक लहानसं मेसेज करता आणि यदा कदाचित आहे ना चुकून नजर चुकीनं सबस्क्राईब केलं नसेल, घंटी वाजवली नसेल, तर मित्र हो आठवणीनं घंटी वाजवता. नमस्कार.